आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी आधी निलंबन नंतर हकालपट्टी। संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश। जे देशातून लोकशाही हटवू इच्छितात त्यांनाच विरोधी पक्ष म्हणेन, आता ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा। केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय राज्यामध्ये विस्तार होणार नाही, भाजपमधल्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खरीप हंगाम बैठकीमध्ये सल्ला। कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या विरोधात फडणवीस आक्रमक, अशा बँकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचाही इशारा। बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार, एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।